श्री गुरुचरित्र अध्याय 43वा श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरु मंती दुजासी या अनंत व्रत महिमासी तुवा पुसले अम्हासी पूर्व भौत आराधले युधिष्ठरा पंडुसुता त्यानी केले हे शिव्रत राज्य लाले तुरित ऐसे व्रत हे उत्तम। तया घोर अरण्यात युधिष्ठर देखा बंधुसहित असे चिंता व्याकुळात सदा द्याय श्री हरीचा भक्त वसल नारायण। त्याची कष्ट वळखून आला तिथे ठाकून जिते होते पंडुकुमार। कृष्णा येता देखून धर्म जया लोटांगणी दंड प्रणाम करून वंदित झाला त्यावेळी। जय आनंद नारायण बहुसागर उद्धारणा कृपाळो लक्ष्मीरायणा क्षीरबुद्धेश वासुदेवा तेजी विश्वाचा जिवाळी ओ निरक्षरा सकाळी वास तुझा सुष्मस्थळी अनुरेणु तनी काष्टी दुष्ट निर्गुण करणे साधु जना रक्षणे ऐसे वेद पुराण बोलता प्रख्याति तुआ वशने। अम्मासी आता सांगो कौनापशी जरी अम्मा उपक्षली काय कांक्षी जीवासी मद्री देवा कुमारी करुणी नमस्कार द्रौपदी सहित पुनश्वर पाची वंदी त्यावेळ तुझ्यासारखी असा छत्र अम्मा कष्ट परमित कौने प्रकार स्वस्त राज्यप्राप्त अम्माचा कृष्णा माने पांडुसुद्धा सांगेन तुवा एक व्रत तत्काळ प्रसन्नता राज्य वये तुम्हासी व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नामा विख्यात हे व्रत आचरावे त्वरित राज्य वयेल तुम्हासी आता सांगे तुम्हासी अनंत कवन मनसी सर्व ठाय आपणावासी अनंत नामा अम्मासी अनंत मीच जानासी संशय न दरी मानसी त्रिमूर्ति मीच सर्वासी ब्रह्मा विष्णु महेश्वरासी आस्ति सप्त पाताळ भूब आदि लोक सकळ अनुरणु काष्ट सकळ विश्वात्मा आपणासी न खरी संशय युधिष्ठरासी अनंत म्हणजे मीच निर्धारी विधिपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बर्वे कृष्ण म्हणजे युधिष्ठराशी तुवा पुसले अम्मासी शुल्क पश्चि भद्रमासी चतुर्दशी वर्यासी आराध्यावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्व कवने केले मनसी सांगे निग तत्परसी आत्मा सुरू कृतयुग समंतु नाम दुजपरिया उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी भूकन्या दीक्षा नामे तोची झाला सुमंती भार्या प्रतिवत्या अधुरिया कन्या झाल्या तिस सुतनया नामतयासी सुशीला वर्तायस एक दिवशी झाले प्राप्त देवशी समंतुपत्ती पंचुतसी पावले गेलेवरे सोडिनी समंतासी भर्यज झाले समस्त कर्म राहिले पुनः सन्नात पाहिजे केले म्हणून नारियानी केले तेची नाम असे कर्कशी दुर्वशी आचरण परियासी नित्य कलह परिभोवसी कन्यापती सेवे देखा सुशीला कन्या उपर झाला समंतु चिंता वेळोवळी ऐसे एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन मने ऐसे चिंता एक दिवशी तिथे आला कौंडंग ऋषी विचारत कन्यासी सुमंत अंगीकारल्यासी कन्यादान गृहीतासे देती झाला कौंडन्यासी मिळवणी होते दानमासी आषाढ श्रावणासी कन्या मातेसवर झाले सापत्निकाहासी विचार कौंडल्यास्य पुसे समंत सत्वर जाऊ आश्रम आणिक ठाया समंतो म्हणे कौंडल्यासी आणि करावे 12 दिवशी सर्व सिद्ध्या त्रियुदशी प्रस्थान तुम्ही करावे समंताशी विनंती एका अनेक राहिले 13 दिनी मुहूर्त प्रस्थान करुणी एरे दिवशी निघाला समंत म्हणे कर्कशी कन्या झाला पती सरी भोजन द्यावे जामतासी वग्रवे गोमदशी ध्यान पाहू गेला स्वयंपाक करा होता कौंड गोमद करा देत झाला कन्यावरी निरुपदीतल्या दुवासी दुवे बैसून स्थावरी निघाला कौंडनाशी संतोषी मध्यंकाळी नदी तिरी अनुष्ठानांना उतरला ऋषी बसले अनुष्ठानी सुशीला होता स्रतस्थानी तारी पाता अति गणी स्त्रिया समुदाय बहुत असे रक्तम मंबर वस्त्र असे परिधान केला बहुवासी व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजा पतक पतक स्त्रिया म्हणती सुशीलाशी अनंत व्रत असे परिया पूजत होय तत्काळशी सकल बाष्टे पावती भाद्रपद भाद्रपद शुल्क चतुर्दशी व्रत करावा परियासी अनंत नामा ख्यातेसी सांगे तुझे कयासी रक्तपत्र सुत्रासी अनंत व्रत चतुर्दशी ग्रंथस घेऊन याव नदीस स्नान कराव सूचना देवेवर प्रदवन हळद कुंकू लावून आणावे कलश ध्वनी गंगा यमुना मोनने उदक भरून त्यात पंचपालावे रत्नासत घालून पूजा तोळीत षडोपचार पूजा करून ध्वनी कलशावर देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पाप लिहावे अष्ट दिला कलशावर ठेवावे शेष पूजावे दर्भाची षडोपचारे वाचे ध्यान करावे विष्णूचे शेष आहे
मुनुनी सप्तफणी शिशाच सदा विष्णुदयापशी याचकरे नाम दयासी अनंतायसे दयासी ओम नमो भगवते मंत्रासी शुरभचारवैगदर्भग्रंथासी अनुनव दोरासी ध्यान करावे मुक्त्यासी अंत गुंतरत्नाय मंत्रासी नव दोर ठेवले कलशेसी पूजा करावे पुरुषुक्तासी आतिदेव मंत्रासी शुरभचारवे पूजोन संसर्गाय मंत्र करुण नमस्ते वासुदेव मंत्राने जीर्ण दोर विसरावे दाता विष्णु ब्रह्मंत वान द्यावे गोमंतकृत प्रस्तासावे परिव्यास स गुड स फल द्यावे वान ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विषेका उद्यापन करावानी का चतुर्दश कलश द्यावे समस्त मिळवून तेसी तांतु देते अनंतासी काठी बांधी चतुर्दशी पूजा करावे आपणासे कोंडा होता गोमेदास आणून देते अर्धवाचा वान देऊन जुवाचा निरूप घेतला श्रेयासी चला मने पुढे निघता दुबे बसून रथा जाता पुढे नगर देखता अमरावती असे देखा नगर लोक समोर येते चला स्वामी असे म्हणते तुम्ही या नगराधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समर्पणे देखा नगरी पावर श्रीमद ऐश्वर भुगल भाऊ सुखा श्रीमद अनंत प्रसादे ऋषिभूषे श्रेयासी काय काय बांधले हस्तमुळी वशकरणे अम्मासी रक्तदोर बांधले सुशील मणिभ्रांतसी अनंत दोरापरियसी याची प्रसादे अम्मासी अष्टवर्य प्राप्त झाले असे वचन ऐकून कोणल गोपे प्रचोलनी दोरा घेऊनी अग्निगुंड सांडल्या मग मणिकैसे श्रीमंद म्या तप केल्या बहुस ऐसे ऐश्वर सकृत प्राप्त झाले अम्मासी हा हा म्हणून सुशील मणी दावत गेला अग्निस्थानी काढून शरीरपणासी केल्या देखा दुर्गासी अनंत भोक्ष दोषाशी अष्टवर्य गेले तक्षणी दारिद्र्य झाल्या परियासी द्विजावरे कंडुल्य देखा मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला अम्मासी वाया घातले अग्नेशी म्हणत्या माझे वेष्टला करुणे घाता एक नेम जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक श्रीमंदाशन सुख अनदि घेल मी म्हणून निर्माण करुणी निघे अरण्य भोवनी भैर्यासिद्ध कौंडल्य म्हणे निघत झाला परिसया निर्माण झाला तो ब्राह्मण त्याच द्वेप्रमाणे अनंत अनंत म्हणून धरणीवर पडला इतक्या अवसरी वृद्ध ब्राह्मण वेषधारी झाला वळीवर उठावटा म्हणून तसे काय विप्रपुत्र जसे श्रीमद अंतकोटे विचारी दाखवणे झाला अम्मासी म्हणून धरली उजवेकर उठवणी कौंडल्यासी घेऊन जाते अरण्यासी नगरी झाले पूर्वजसी महादशी म्हणतसे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नगज घेऊन गेला बसवत आपण देखावले निजरूपी रूप दाखवले कौंडल्यासी स्तोत्र करी अति गणी चरणी माता ठेवणी विनवतेसे कर जोडून पापी आपण पापकर्म नेनो तुझा भक्ती धर्मा पापात्म पाप संभव अम्मा क्षमा करे गा दातारा ऐसा असते विले कौंडल्यानी ऐकून प्रसन्न झाला तक्षणी भक्तजना चिंतामणी वरदात्रा देत झाला धर्मप्राप्ती दरिद्रनाश शाश्वत वेंकुंड भुवनी ऐसा वर दिला नारायण एक रुदृष्ट कृष्ण म्हणे पुनरुप तुझे देखासे म्या देखिले रचे का अरण्यात वृक्षे का महापरितात्मा असा त्याचे फळ पक्षी जात कोण प्राणी न तळत पुढे येते मागूत देखील त्याने असे तनु असे प्रबळ त्याचे तोंड नाही केवळ कन्या आवणे अनेक देखील निर्मळ सरोवर देणे दे असे एकोण मागमनाचे मिळालं होते त्याचे उद्योग पुढे पहा पुढे देखा वृषभैक मनोहर त्याचे मुख नायक रास सर्व काळ वनवास पुढे देखल्या सुरुवास कुंजरे मनवत सर्व एक गर्भासी देखिले स्वामी मार्गासी पुढे येत संधीसी देखिले वृद्ध ब्रह्मणासी कृपा निधी नारायण सांगतसे विस्तारून एक भक्त कौंडल्य वृक्ष दुवा देखला पुरवा होते दुजावरी त्यासी होते वेदशास्त्रे उत्पन्नात गर्व थोर शिष्यवर्गाना सांगायचे त्या पापाशी वृथ झाला तुवा देनुस देखला पूर्वभूमी निष्फळा दिदला होता ब्राह्मणासी देखले तुवा ऋषभेग पूर्वी विप्र महानिग केले नाही दानवदान तिने पापे ऐसे गीत सरोवर तुवा दोन्ही देखिले म्हणिया नयनी पूर्वा होत्या दोघी बहिणी ते घेतले दान आपणा ते खरं म्हणजे तुझा दोष कुंजीर होते मानंद झाले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणासी जे जे तुवा दाखले समस्त मुक्त गेले ऐसे अखिल ऐश्वर भोगवायले अंति जाय स्वर्गासे ऐसे कथा धर्मासी सांगितले तर ऋषिकेशी आचरले भक्तीशी अनंत व्रत व त्यावेळी श्रीराहुनी श्रीगुरुपाशी सेवा केली बहुवाशी ऐसे तुझ्या पूर्वजी प्रसन्न झाला श्रीगुरुशी सिद्ध म्हणे नामसे ऐने परी तुम्हासी निधून झाले परियासी नृसिंह सरस्वती गुरु इथे श्रीगुरु श्रीप्रमंग श्री सिद्धनाम प्रकरण सिद्धनाम सदा श्रीनाथ अंत त्रिविदत्ता श्रीगुरुदत्ता तमस्तु श्री गुरुदेव वदत्त।